नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स न. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. नितेश राणे केस मध्ये सरकारी वकिलांचं बेकायदेशीर काम, ऍडव्होकेट सतीश माने शिंदेचा आरोप. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आता सोमवारी सुनावणी. आणि शिवसैनिकांचा पुण्यात जोरदार राडा, किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आनंदी रहा. देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकावरच आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. पीडब्ल्यूडीत कामात असलेल्या स्वतःच्या काकानंच ग्रामपंचायतीला हाताशी धरून घर आपल्या नावे केल्याचा आरोप वेरले फौजदारवाडी इथं राहणाऱ्या सुहास मोरजकर या सैनिकांनी हा आरोप केलाय. त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. पाहुयात काय म्हणालेत सैनिक सुहास मोरजकर. सध्या आर्मीमध्ये आहे, मिलिटरीमध्ये आहे. तर माझ्या रात आजोबांची जी प्रॉपर्टी आहे होती, त्याच्यामध्ये माझे काका यांनी गैरव्यवहार करून ती सर्व आपल्या नावे करून घेतलेले आहे. दोन घरं, एक मांगर. हे आता मी मागच्या 2 वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज लिहून तोंडी सांगून बघितलं, तर ही लोकं काय त्याच्यावरती हे करायला तयार नाही आहेत. ते करत नाही म्हणून मी BDO-कडे पण 2 लेटर दिली, त्यांना पण जाऊन भेटलो मी. तर त्यांच्या पण याच्यावरती काय हे केलं नाही ग्रामपंचायतीने. तर हे सर्व करून आता ते मला आमचा चुलता शशिकांत मोरजकर हे PWD-मध्ये कामाला आहेत, सरकारी नोकरीला आहेत ते. तर त्यांनी हे सर्व आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून केलेलं आहे, सरपंच ग्रामसेवक यांना हाताशी धरून. आणि बिना वारस तपास करूच्या अगोदर त्यांनी 2 घरं आणि 1 मांगर आपल्या नावावर करून घेतलेले आहेत. हे मागचे 2-3 वर्षापासून मी 2 वर्षापासून मी स्वतः हे करतोय. तर ग्रामपंचायत काय करायला तयार नाही. मला एक लेटर दिलं आमच्याकडे कुठचंही हे नाही म्हणून, नोंद नाही म्हणून, आमच्या दप्तरी नोंद नाही असं दिलं. तरी पण ते BDO-नी त्यांना सांगितलं काय तर तुम्ही हे करा म्हणून, काय तर आहे तसं त्या पद्धतीवर ते वा. तरी पण ग्रामसेवक म्हणतोय आमच्याकडनं होणार नाही. तर हे सर्व करता आता मला तो बेघर करायची ह्याच्यामध्ये आहे. तर हे जर नाही झालं उद्याच्या 15 तारखेपर्यंत तर मी तिरंग्याखाली आत्मदहन करण्याशिवाय मला माझ्याजवळ काही पर्याय राहणार नाही. BDO-समोर पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. आज सरकार पक्षाने आमच्या जामीन अर्जावरती आपला रिप्लाय फाईल करण्याकरता वेळ मागितली दोन्ही अर्जावरती. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वकिलांनी ईमेलवरती एक अर्ज पाठवून दिला होता बिनसही ज्याच्याखाली अफर्मेशन नाही, ज्याच्याखाली अफिडेव्हिट नाही, ज्याच्याखाली सही नाही,
प्रोसिजर फॉलो न करता एक अर्ज पाठवून दिला होता ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आता ज्या न्यायालयासमोर हा जामीन अर्ज पेंडिंग आहे त्या न्यायालयासमोर त्यांना केस चालवायची नाही आणि तो जामीन अर्ज ट्रान्सफर करून जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहे यांच्या न्यायालयामध्ये तो ट्रान्सफर करावा अशा पद्धतीचा अर्ज त्यांनी दाखल केला होता। त्यामुळे हा अर्जाची कॉपी ज्यांच्यासमोर आता मॅटर चालू आहे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी आपण हा अर्ज चालवू शकत नाही सद्यपरिस्थितीत असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर आरोपीच्या वतीने आम्ही प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांच्या न्यायालयात गेलो, त्यांच्या हे निदर्शनाला आणून दिलं की ज्या पद्धतीने अर्ज केलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे। यावरती दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काढून सोमवारी अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने केले। पोलिसांना पण काय हक्क नाही की त्याच्यात दखलबाजी करायचं। काल रात्री 7:30 पर्यंत एसपी तिकडे होता। एकदा आरोपी जेसी मध्ये गेल्यानंतर पोलिसांचं काही हक्क नसतो आणि आज आयोगाने कोर्टात बोलले की काल रात्री तो हॉस्पिटलमध्ये होता उशिरापर्यंत, त्याच्यामुळे त्याला रिप्लाय करता आला नाहीये। हे सगळं चुकीचं आहे। जे काय सुरुवातपासून चाललंय 18 डिसेंबर पासून चाललंय सगळं चुकीचं आहे आणि इलिगल काम चाललंय। आणि आज पण जे काय ऍप्लिकेशन त्यांनी केलेलं आहे कोर्टात त्याला फोरम शॉपिंग म्हणतात अंग्रेजीत, म्हणजे एक जज नको दुसरं जज ते चुनतात, त्याच्यामुळे हे टोटली इलिगल काम। फी कलेक्ट करण्यासाठी येत आहेत, परंतु जेव्हा मांडायचं असतंय ते पर्सनल रिझन सांगून टाळायचा प्रयत्न करतात। हे म्हणलं न्यायालयासमोर की गरज साहेबांनी असं सांगितलं की मला पर्सनल डिफिकल्टीज आहेत त्यामुळे मला आज सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करणं योग्य म्हणजे पॉसिबल झालं नाही। त्यावरती आम्ही न्यायालयाला हे पॉईंट आउट करून दिलं की जे नोटिफिकेशन झालेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये गरज साहेबांबरोबर भूषण साळवी ऍडव्होकेट यांचे देखील नोटिफिकेशनमध्ये नाव आहे। त्यावेळी जर गरज साहेब बिझी असते तर त्या भूषण साळवींनी करणं गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच न्यायालयाने परत ज्या न्यायालयात मॅटर होतं तिथे परत पाठवलेलं नाही। हॉस्पिटलला जाण्यासाठी अर्ज वगैरे काही दाखल केले नाही। रुटीन कोर्समध्ये त्यांना तपासणी करता नेल्यानंतर डॉक्टरना जे काही निष्पन्न झालं त्यांना दिसलं असेल त्याच्यावरून डॉक्टरने पुढचे निर्णय घेतले। याच्यामध्ये वकिलांचा न्यायालयाचा अजून काही संबंध आले। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94-23-81-03-93 94-22-18-83-76। त्याच्यामुळे त्याला रिप्लाय करता आला नाहीये। हे सगळं चुकीचं आहे। जे काय सुरुवातपासून चाललंय 18 डिसेंबर पासून चाललंय सगळं चुकीचं आहे आणि इलिगल काम चाललंय। आणि आज पण जे काय ऍप्लिकेशन त्यांनी केलेलं आहे कोर्टात त्याला फोरम शॉपिंग म्हणतात अंग्रेजीत, म्हणजे एक जज नको दुसरं जज ते चुनतात, त्याच्यामुळे हे टोटली इलिगल काम। फी कलेक्ट करण्यासाठी येत आहेत, परंतु जेव्हा मांडायचं असतंय ते पर्सनल रिझन सांगून टाळायचा प्रयत्न करतात। हे एकदम चुकीचं आहे। नाही, आम्ही असं एवढं मांडलं न्यायालयासमोर की गरज साहेबांनी असं सांगितलं की मला पर्सनल डिफिकल्टीज आहेत त्यामुळे मला आज सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होणं योग्य म्हणजे पॉसिबल झालं नाही। त्यावरती आम्ही न्यायालयाला हे पॉईंट आउट करून दिलं की जे नोटिफिकेशन झालेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये गरज साहेबांबरोबर भूषण साळवी ऍडव्होकेट यांचे देखील नोटिफिकेशनमध्ये नाव आहे। त्यावेळी जर गरज साहेब बिझी असते तर त्या भूषण साळवींनी करणं गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच न्यायालयाने परत ज्या न्यायालयात मॅटर होतं तिथे परत पाठवलेलं। नाही, हॉस्पिटलला जाण्यासाठी काय अर्ज दाखल केलेला आहे का? नाही, हॉस्पिटलला जाण्यासाठी अर्ज वगैरे काही दाखल केलं नाही। रुटीन कोर्समध्ये त्यांना तपासणी करता नेल्यानंतर डॉक्टरना जे काही निष्पन्न झालं त्यांना दिसलं असेल त्याच्यावरून डॉक्टरनी पुढचे निर्णय घेतले। याच्यामध्ये वकिलांचा न्यायालयाचा अजून काही संबंध आलेला नाही। सर, छाती पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही,
म्हणूनच ग्रुग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रुग्रेन, घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94231803 93 94222 1883। मेडिकल एन्क्वायरी वगैरह आहे ते डॉक्टर्स करतील। पोलिसांना पण काय हक्क नाही की त्याच्यात दखलबाजी करायचं। काल रात्री 7:30 पर्यंत एसपी तिकडे होता। एकदा आरोपी जेसी मध्ये गेल्यानंतर पोलिसांचं काही हक्क नसतो। आणि आज आयोगाने कोर्टात बोलले की काल रात्री तो हॉस्पिटल मध्ये होता उशिरापर्यंत, त्याच्यामुळे त्याला रिप्लाय करता आला नाहीये। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत प्या आनंदी रहा। सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। एक आमचे एक्स पालक मंत्री जे आहेत दीपक केसरकर यांनी तुमच्या एक प्रेस दिली आणि काय केलं त्यांनी सांगितलं की मी पालकमंत्री असतो त्याने अक्षरशः अगदी मुंबईमध्ये त्यांच्या यंत्रणेला फोन करून सांगितलं की कसं यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, मी पालकमंत्री असतो तर यांना मी परत तुरुंगात पाठवलं असतो। ही कोणाची स्टेटमेंट आहे? दीपक केसरकर यांना या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद मिळालं। दीपक केसरकर यांनी शिवसेनेसाठी भरपूर केलं पण शिवसेनेने त्यांच्यासाठी काहीच नाही केलं, त्यामुळे एक दुखी आत्मा आहे। आता या दुखी आत्मा भटक रहा है, अभी आत्मा भटक रहा है, असे अनेक आत्मे भटकते आत्मे एका ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे राणे साहेबांचे लाभार्थी आहेत। पण अशा पैकी सांगतो तुम्हाला, त्यांनी प्रेशर करून मग हॉस्पिटलमध्ये कशाला, मग त्यांना आणखीन इन्व्हेस्टिगेशन करा, अमकं करा, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत। आमच्या मनात आमच्या अंगात चोरी नाही ना, कर नाही त्याला डर काय, ते आम्हाला आम्ही बघतो त्या आत्म्याला परमात्म्यापर्यंत कसं पोहोचवायचं ते आम्ही पोहोचवतो। यू डोंट वरी, लाभार्थी आहेत सगळे। तुम्हाला सांगतो केसरकर हे पहिले निवडून आले राणे साहेबांमुळे, सतीश सावंत हे काल जे सांगत होते ना काय अनेक गोष्टी काय सुपारी बातमी, सगळ्यांचा समाचार घेणार होतो मी, गोवा निवडणुकीत होतो म्हणून थांबलो होतो आम्ही, आज मोकळे झालो, त्यामुळे त्यांचे हे लाभार्थी गेले 40 वर्षाचे, ते काय सांगणार आहे ना आमचे काय, ते संदेश पारकर काय आत्मक्लेश करतात, त्याला कोणीतरी मागून बोलले लाल दिव्याची गाडी आली तर लगेच आत्मक्लेश संपला 2 तासात त्यांचा आत्मक्लेश हा नेहमी लाल दिव्याच्या गाडीसाठी असतो। राणे साहेबांच्या समोर पण त्यांनी एकदा आत्मक्लेश केला होता, राणे साहेबांनी त्यांना लाल दिव्याची गाडी दिली, आत्मक्लेश संपला। आता केलं, आता ठाकरे मंडळी त्यांना लाल दिव्याची गाडी देतील, बघा आणखीन 4 दिवसांनी त्यांचा आत्मक्लेश संपलेला असेल। हे सगळे नौटंकी आहेत।
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. कोणी त्याच्यामध्ये पार्शियल भूमिका करू नका आणि आम्हाला आम्ही सगळ्यांना सहकार्य, आम्ही पूर्णच माननीय न्यायालय असेल, माननीय पोलीस यंत्रणा असेल, माननीय प्रशासन, माननीय आरोग्य यंत्रणा असेल, आम्ही सगळ्यांना सहकार्य करणार. आम्ही कुठेही पळणार नाही आणि आमचा आमदार शूर आहे, उसको देख के लोग भागते हो क्यों भागेगा. त्यामुळे वी आर देअर, डोंट वरी. और एक आदमी, एक मी सांगतो गोष्ट, जेवढे तुम्ही आमच्या मागे लागाल, आमचा एकच आमदार आहे कोकणामध्ये, 24 ला 14 च्या 14 आमदार असतील भाजपचे, हे आहेच तुम्हाला उत्तर आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आनंदी रहा. सरकार नितेश राणेंना जास्तीत जास्त त्रास देत आहे ते पाहत आहे. त्यामुळे पब्लिक प्रोसिक्युटर जे यायला पाहिजे होते इथे, खरंच साहेब यायला पाहिजे, ते आले नाहीत. जे काही अर्ज त्याने केलाय कोर्टासमोर, तो सुद्धा या कोर्टावरती या सरकारचा विश्वास नाही अशा प्रकारचा ट्रान्सफरचा अर्ज ते करतात. ही फार गंभीर बाब आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास राहिला नाही का? आम्हाला वाटते फार मोठा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. आणि त्यामुळे आपण पाहाल, प्रशासनावरती धडपण, पोलीस प्रशासनावरती दडपण, न्यायपालिकेवरती दडपण, असं प्रकारचं हे ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार एन केन प्रकारे राणेंना कसा त्रास द्यायचा, या आमदाराला कसा जेरबंद करायचा किंवा त्याला कसा तुरुंगात टाकायचा, अटकेत टाकायचा, एवढाच विचार करून चाललेले सरकार. त्यांची प्रकृती हा विषय आता इथल्या जिल्हा रुग्णालयाकडे आहे आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही मगाशी जाऊन भेट घेतली. इथल्या CST त्यांनी सांगितलं की त्यांना स्टोनचा त्रास आहे, त्यांचं BP लो झालेला आहे, त्यांना कार्डियक त्रास होऊ शकतो, त्यामुळे ते त्यांना पुढच्या चाचणीसाठी कोल्हापूरला पाठवणार आहे CPR ला. त्यामुळे आम्ही सांगितलं त्यांना कोल्हापूरलाच नव्हे, तुम्हाला मुंबईला पाठवायचं असेल तरी पाठवा, परंतु आमदारांची काळजी घ्या, हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचं स्मारक असणारी तुतारी नव्यानं उभारण्याच्या कामास प्रारंभ शनिवारी करण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या तुतारीस नवसंजीवनी देण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याची पूर्तता करत नव्यानं तुतारी उभारण्याच्या कामास आजीमाजी नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासह साहित्याचाही मोठा वारसा लाभलाय. कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले, कविवर्य डॉक्टर वसंत सावंत या ख्यातनाम कवींनी याच मोती तलावाकाठी अजरामर कविता लिहिल्या होत्या.
कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचं स्मारक असणारी तुतारी या ठिकाणी उभारण्यात आली होती. कालांतराने ही तुतारी दुभंगली गेली. कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकणचं पहिलं दैनिक कोकण सातच्या माध्यमातनं या दुभंगलेल्या तुतारीकडे लक्ष वेधलं होतं. तुतारीची ग्रासणारी उदासी मांडली होती. तर या स्मारकाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक साहित्यिकांनी केली होती. दरम्यान लोकवर्गणीतून ही तुतारी उभारण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलं होतं. या आवाहनाला सावंतवाडीकरांसह माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी देखील प्रतिसाद दिला. शनिवारी तुतारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आदरणीय पल्लवी ताई केसरकर यांनी 10,000 रुपये दिले. आदरणीय जसोबाई केसरकर यांनी 10,000 रुपये दिले आणि आमची बाकीचे मित्रमंडळी म्हणजे जे 15,000 म्हणजे 35,000 ते आम्ही जमवलेले आहेत. त्यामुळे ह्यापुढे आम्हाला त्यासाठी वेगळा निधी लागण्याची काही गरज नाही. आणि यापुढे सावंतवाडी शहराला परतून सुखाचे दिवस येतील. निश्चितच शहर हे पुन्हा एकदा मोठ्या दिमाखाने आणि सावंतवाडी शहराची जी इच्छा आहे त्याप्रमाणे शहरामध्ये पुन्हा विकास कामे मोठ्या प्रमाणात होतील ते या निमित्ताने सांगतो. आणि मुद्दा म्हणजे परतूनही सुखाचे दिवस येतील ते मुद्दा या ठिकाणी नमूद करतो. आणि ह्या सुखारीसाठी जे केशवसुत कट्ट्यावरती ज्येष्ठ नागरिक बसतात त्यांनी या या गती म्हणजे वाचा फोडली आणि सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा बातमी आली. आणि माझ्या मला वाटतं की आता हे कुठेतरी आपण थांबावं म्हणून त्याची जबाबदारी स्वीकारली आणि अनेक हात त्यामुळे पुढे आले आणि पूर्तता होत आहे. मला समाधान वाटतं. धन्यवाद. हा तुतारीचा विषय सिंधुदुर्ग लाईव्ह यांनी त्यांच्या भाषेतच पत्रकारांच्या भाषेत ऐरणीवरती आणला आणि ऐरणीवर आणल्यानंतर माजी नगराध्यक्ष भवनराव साळगावकर आणि दीपक भाई यांचे आमदार यांनी त्याला उत्तम प्रकारे साथ देऊन हा आजचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. याबद्दल आपण सर्वांचे आभार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक संजय भोपटे, विलास जाधव, अनारुजीन लोबो, संजय पेंडणेकर, सुरेंद्र बांदेकर, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, ज्येष्ठ नागरिक मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठसकर, डॉक्टर मधुकर घारपुरे, प्रदीप ठोरे, नगरपंचायतीचे शिवप्रसाद कुडपकर, नागरिक अभय पंडित, रवी जाधव, हर्षद बेग आदींसह मदर क्वीन्स हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेंशन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76. उमेश वाळके कुटुंबियांना मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ही बेकायदेशीर असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी केलाय. तसेच यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले. जे वेगवेगळ्या चर्चा शहरात चालू आहेत आणि त्या चर्चेतून जी विरोधकांनी जी बाजू जनतेसमोर मांडली त्याची दुसरी बाजू जी आहे आमची जी बाजू आहे ती जनतेसमोर येणं आवश्यक वाटल्यामुळे ते आपल्या माध्यमातून जनतेसमोर यावीत म्हणून आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. मुळात कणकवली शहराच्या विकास आराखड्यातील जी आरक्षणं ही ठेवलेली आहेत ही कणकवलीतील नागरिकांसाठी आणि कणकवलीतील ज्या मार्केट बाजारहाट किंवा इतर गोष्टींसाठी येणाऱ्या जनतेसाठी सोयीसुविधांसाठी त्यांच्या ॲम्युनिटीज त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या विकास आराखड्यात 56 आरक्षणं आरक्षित केलेली आहेत. नगरपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीत आणि उपलब्ध निधीतून आम्ही 27-28 आरक्षण संपादन केलं आणि आज त्याच्यावर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहताना दिसतंय. काही दिवसात पहिल्या फेजचं उद्घाटनसुद्धा होईल.
मग भाजी मार्केट असो, मच्छी मार्केट असो किंवा अन्य काही मार्केट, जशी कणकवलीच्या जनतेला जी प्रायोरिटीने गरज आहे आणि आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन हे सगळं जास्तीत जास्त विकसित करण्याबाबतचा आमचा मानस आहे. पण ही आरक्षणं काही लोक, काही बिल्डर ही ह्या आरक्षणांमधल्या जमिनी विकत घेतात आणि काही जी मंडळी आहे कणकवलीतील ही स्वतःला राजकीय मोठे नेते समजतात, ह्या बिल्डरांकडून अर्थपूर्ण तडजोड करून आणि राज्य शासनाचा आपल्या पक्षाचा नेत्यांचा उपयोग करून ह्या जनतेसाठी आवश्यक असलेली आरक्षणं बिल्डरांच्या घशात घालण्याबाबतचा यांचा पूर्णपणे डावा आहे. आणि म्हणूनच एखाद्या जमीन मालकाला पकडायचं, बिल्डरला पकडायचं आणि उपोषणाला बसवायचं आणि मोठमोठ्या आपल्या संबंधित राज्य सरकारच्या प्रतिनिधीं किंवा मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांची नावं सांगून मुख्याधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना त्या आरक्षणातली किरकोळ कुठची तरी बांधकाम परवानगी द्यायला भाग पाडायचं. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76. सावंतवाडी शहराची शान असणाऱ्या ऐतिहासिक मोती तलाव येथील हॉटेल पॉम्पस ते राजवाडा दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताराम वाडकर स्त्री शक्ती उद्यान उभारण्याची घोषणा माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली होती. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास खाऊगल्लीसारखा उपक्रम राबवण्यात येणार असून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना त्यांनी दिले होते. शुक्रवारी मोती तलाव काठावरील या परिसराची आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली. आणि त्यांच्याकडून एस्टिमेट घेतल्यानंतर त्याचा पूर्ण निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. पण याच्यामागचा कन्सेप्ट असा आहे की चिंचोळी पट्टी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला ज्याला लोक इथं बसतात त्याला त्यांना वेगवेगळे तऱ्हेचे खाद्यपदार्थ आहेत, जसं भेळ आहे किंवा एखाद्या चायनीज एखादी महिला खाते किंवा अनेक 5-6 महिलांचं तरी बचत गट या ठिकाणी काम करू शकतो आणि त्यांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकते. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे चांगला स्पॉट आहे. आणि जसं आम्ही तलावाच्या काठावर गार्डन केलेलं आहे आणि गार्डनमध्ये आज लोकांची गर्दी असते, तसं हे सुद्धा एक वेगळ्या तरीचा स्पॉट आहे त्यांनी निर्माण केला. मरीन ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह चालू खरं तर आहे तो वेंगुर्ल्याला मी करतो आहे. वेंगुर्ल्याला आता त्याचा एक पार्ट तयार झालेला आहे, दुसऱ्या पार्टसाठी 25 कोटी रुपये हे मंजूर झालेलं आहे. मरीन ड्राईव्हचं असं आहे की मरीन ड्राईव्ह हे एक हॉट शू टाईप भूभाग आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की असंख्य लोक म्हणजे हजारो लोक संध्याकाळच्या वेळेला इव्हिनिंग वॉक घेतात आणि त्या ठिकाणी लोकांची बसायची ती एक जागा आहे आणि असंच बसण्यासाठी स्टेप्स कराव्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याला प्रॉमनेड म्हणतो, म्हणजे समुद्राच्या काठी असं सुंदर वॉकवे करायचा आणि त्याच्याचबरोबर समुद्राचा सुंदर व्ह्यू हा तिथे बसल्यानंतर मिळू शकेल. आणि सुरुवातीच्या टप्प्यामधले जे दोन्ही पैसे होते नियोजन मंडळाच्या पर्यटनमधून आम्ही चांदा ते बांदा योजनेतून दिलेले. आता त्याचा पुढचा भाग व्हायचा आहे, त्याच्या शेजारी आपला नवीन ब्रिज आहे जेटी आणि जेटी आणि त्याच्या शेजारी परत आणि सौंदर्यीकरण आहे तो सुद्धा 32 कोटीचा प्रकल्प आहे. हे खूप मोठे प्रकल्प आहे, तर संपूर्ण जिल्ह्याचं अट्रॅक्शन ते बनणार आहे. आणि त्याच्या शेजारी झुलत्या पुलाचं काम चालू आहे, त्याच्या पलीकडे फिशिंग विलेजी तो एक वेगळा कन्सेप्ट आहे आणि सावंतवाडीचा कन्सेप्ट हा वेगळा आहे. हा तलावाच्या काठावर कसं टुरिझम डेव्हलप करता येईल आणि विशेषतः तलावामध्ये सुद्धा
ज्याला मी नगराध्यक्ष होतो त्याला सर्व तऱ्हेच्या मूर्ती दिलेल्या होत्या. कालच्या ओघामध्ये आता या मूर्ती कालबाह्य झालेल्या आहेत आणि नगरपालिकेने फक्त स्वतः दोन मूर्ती खरेदी केलेल्या आहेत, पण पूर्ण युनिट हे जर नगरपालिकेला दिलं आणि ते महिलांनी चालवलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये महिलांना रोजगार निर्माण होऊ शकतो. की जगन्नाथराव भोसले उद्यान ज्याला तयार केलं त्यानुसार त्याच्यामध्ये जे गार्डन रेस्टॉरंट केलेलं आहे ते सुद्धा महिलांनी चालवावं अशी अपेक्षा असते. मी कसं करतो, पैसे देतो, ती बांधकामं उभी करतो, परंतु चालवत असताना महिलांना जे आपल्याला एक मार्गदर्शन करायला आहे. आता स्कीम घेतली एका महिलांच्या ज्यूस सेंटरमध्ये काही ठिकाणी उद्घाटन होत आहे. एक छोटे छोटे उपक्रम असतात, आपण ज्यूस फिरूनसुद्धा विकू शकतो त्या गार्डनमध्ये, ज्या गार्डन रेस्टॉरंट आहे त्याच्यामधून पॉपकॉर्न्स विकू शकतो. पण महिलांनी एक ठरवलं पाहिजे की कुठलंही काम करत असताना त्यामध्ये कमीपणा मानता कामा नये, आणि असं जर केलं तर जे काही सावंतवाडीमध्ये उभारलेलं आहे हे प्रत्यक्षामध्ये चालू होऊ शकते. जसं हेल्थ फार्म आहे, योगा सेंटर आहे, ते सुद्धा महिला चालवू शकतात. महिलांमध्ये ही क्षमता असते, युवक असते, तर ते एकत्र येऊन ते चालवू शकतात. परंतु नुसतंच त्यांच्यावर टाकलं तर मग ते कुठेतरी गोंधळून जातात, आणि म्हणून हे सगळं तयार केलं पाहिजे. आता अमित सावंत नावाचे आर्किटेक्ट करण्याची खाली होती, त्यांना मी या संदर्भातली अगोदर मोजणी करायला सांगितली. आता कल्पना आली की काम आपण यावं केलं, परंतु राहिलेलं आहे तर लवकरच त्यांना बोलून पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पाहणी करेन आणि मग ते प्रत्यक्षामध्ये उतरू शकेल. पण लवकरात लवकर कसं प्रत्यक्ष उत्तर करेल हा प्रयत्न करेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76. कणकवली नरडवे राज्यमार्गावरील दिगवळे येथील दिगवळे लोढा तिटा येथे रस्त्याचं काम सुरू असताना निकृष्ट दर्जाचं कामाबद्दल जाब विचारल्यानंतर तेथे एकमेकांकडून शिवीगाळ करत तंटामुक्ती अध्यक्ष यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याचा दावा शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी केला आहे. गाडी घालू नको अजून अरे जा रे राजा, चला आता थांबा रे, चला सांगतो चला. राजा कणकवली नरडवे हा स्टेट हायवे क्रमांक 190 म्हणजे राज्यमार्ग 190 आणि त्या 190 वर दिगवळे लोंढा तिटा येथे रस्त्याचं डांबरीकरणाचं काम चालू होतं. तर त्या डांबरीकरणाच्या कामात खाली जी खडी पसरताना पहिली जी धूळ साफ करायला आहे ती केलेली नव्हती. त्याच्यानंतर टॅककोट मारायला हवा, तो टॅककोटही मारला नव्हता. म्हणजे एक डांबराचा लेअर मारायचा असतो तोही मारलेला नव्हता. डायरेक्ट खडी पसरली जात होती आणि त्याच्यावरती थोडं हलक्या स्वरूपात डांबर मारून पुन्हा छोटी ग्रीड मारली जात होती. तर आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, दिगवळ्यातल्या लोकांनी, त्यात आमचे तंटामुक्ती अध्यक्ष होते श्यामा परब, आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आनंद आचरेकर, ह्या चौघांनी येऊन ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांना हा प्रकार दाखवला आणि त्याला सांगितलं की बाबा आमच्या गावाचा रस्ता आहे तर तो व्यवस्थित करा, हे एवढं सांगितलं. नंतर स्थानिक पुढारी
आणि पंचायत समिती सदस्य मॅडमांचे मिस्टर राजू पवार हे तिथे मॉब करून घेऊन आले. त्या दारिस्त्याचे सरपंच होते, त्याच्यानंतर दिगवळ्याचे उपसरपंच होते, राजू पवार यांचा चिरंजीव होता आणि हे चौघेजण आले. आणि तुम्ही कोण विचारणारे असं ह्यांना विचारत ह्या तंटामुक्ती अध्यक्ष सामा प्रभांना मारहाण केल्यानंतर मी इथे तत्काळ उपस्थित झालो आणि रस्ता बंद करायला सांगितला. डिपार्टमेंटलाही कळवलं. वास्तविक डिपार्टमेंटचा इथे जेई कायमस्वरूपी रस्त्याचं काम चालू असताना इथे जेई हजर असला पाहिजे, तोही आज हजर नव्हता. त्याच्यामुळे डिपार्टमेंटवरही मी कंप्लेंट करणार आहे. शेवाळे साहेबांना, पीडब्ल्यूडीचे अधिकारी शेवाळे यांनाही मी फोन करून ही तत्काळ परिस्थिती दाखवलेली आहे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करत आहोत. जी मारहाण झाली म्हणजे करायचं रस्ते फालतू करायचे, त्यात बोगस रस्ते करून पैसे खायचे, मलाई खायची. ह्याच्यापूर्वीचा पण जो रस्ता झालाय नरडव्यातही असा प्रकार घडलेला. नरडव्यातलाही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्ता थांबवला, नंतर मग त्यांनी तात्पुरती स्वरूपात डागडुजी केली, डांबर ओतला आणि रस्ता चालू केला. पण दिगवळ्यातही तोच प्रकार आमचे कार्यकर्ते लक्ष देऊन होते आणि दिगवळ्यातही हा कायमस्वरूपी खराब होणारा रस्ता, राष्ट्रीय मार्ग क्रमांक 190 हा खराब होणारा रस्ता दरवेळी असाच खराब होत असतो. म्हणून आमचे कार्यकर्ते लक्ष देऊन होते आणि त्यांनी ते सांगायला गेले की बाबा रस्ता चांगला करा, खरी डांबर होता, धूळ साफ करा. मध्ये तंटामुक्ती अध्यक्षांनी तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये जी काही पळवाटा ज्या आहेत या ठिकाणची फक्त एकच की विनयभंगाच्या बद्दलची खोटी केस देण्यासाठी गेले होते. या ठिकाणचे व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि पोलिसांनी अशा प्रकारची खोटी केस जर या ठिकाणच्या ग्रामस्थांवर घेतली तर त्या संदर्भात सुद्धा त्या विरोधात पोलीस स्टेशनला आवाज उठवला जाईल. एकमेवच आता त्यांच्याजवळ फक्त राहिलेलं आहे की फक्त विनयभंगाच्या खोट्या केसेस घालणं आणि कार्यकर्त्यांचे आवाज दाबणं. पण ह्या गोष्टीला सुद्धा पोलिसांकडे दाद मागली जाईल आणि खोट्या केसेस जर अशा पद्धतीने तंटामुक्ती अध्यक्षांवर घेण्याचा प्रयत्न झाला तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनच्या विरुद्ध सुद्धा आमचं जनआंदोलन उभं राहील. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. कणकवली नरडवे राज्यमार्गावरील दिगवळे येथील दिगवळे लोंढा तिटा येथे रस्त्याचं काम सुरू असताना निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल जाब विचारल्यानंतर तेथे एकमेकांकडून शिवीगाळा करत तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना घडल्याचा दावा शिवसेना नेते सतीश सावंत व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी केला आहे. त्यानंतर निकृष्ट काम बंदही पाडण्यात आलंय. पाहूयात. काल दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी रस्त्याचं स्टेट हायवे क्रमांक 190 राज्यमार्ग 190 कणकवली कनेरी ते नरडवे कुपवडे हा मुख्य राज्यमार्गाचं काम चालू होतं आणि ते काम चालू असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू होतं. त्या स्थानिक ग्रामस्थांना दिसल्या दर्जा तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पुरम होते, आनंद आचरेकर होते आणि गावातील मंडळीने त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा ह्या रस्त्यावर तुम्ही धूळ साफ केलेली नाही आहे, त्याच्यानंतर खाली जो डांबराचा टॅककोट असतो तो मारलेला नाही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर येथील स्थानिक पंचायत समिती सदस्य पवार राजश्री पवार तसेच त्यांचे मिस्टर राजेश पवार, मुलगा राहुल पवार तसेच धीर महेश पवार, उपसरपंच संजय सावंत देसाई सरपंच संजय सावंत या सर्वांनी दारिस्त्याचे या सर्वांनी येऊन इथे म्हणजे जे तंटामुक्ती अध्यक्ष विचारणा करण्यासाठी गेले की बाबा हा रस्ता चांगला करा म्हणून सूचना देण्यासाठी गेले त्यांना आम्हाला धक्काबुक्की करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्ही त्वरित सर्वजण इथे उपस्थित झालो आणि रस्ता थांबवला. रस्त्याचं काम आज पुन्हा इथे डिपार्टमेंटची माणसं दोडिये आणि कानडे म्हणून येऊन आम्ही पूर्ण तो रस्ता ची खडी बाजूला करून तो रस्ता मोकळा म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यावर साफसफाई करून मग नंतर डांबरीकरण करून तो पुन्हा रस्ता तयार करा म्हणून सांगण्याच्या सूचना केल्या. तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय श्यामसुंदर परब यांनी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चाललं म्हणून इथल्या असलेल्या
कामगारांना त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य पवार मॅडम असतील, त्यांचे पती पवार असतील, दारस्त्याचे सरपंच संजय सावंत असतील, यांनी दिघवळी तंटा मुक्तीच्या अध्यक्ष श्यामसुंदर परब यांना जी धक्काबुक्की केली त्याचा मी निषेध करतो आहे. या ठिकाणी शिरगावकर याचे ठेकेदार आहेत, ह्या भागामध्ये जे काही बेनामी ठेकेदार आहेत या ठिकाणी बेनामी ठेकेदार या ठिकाणी अशाच प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं करून ह्याच पैशातनं या ठिकाणचं राजकारण ते करत आहेत. आणि म्हणून ह्या रस्त्याचे निश्चितच आमचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा रस्ता चांगला दर्जेदार होण्यासाठी काल त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे मी स्वागत करतो आहे. कारण शेवटी हे पैसे शासनाचे आहेत, लोकांच्या करातून जमा झालेल्या पैशामधून ही कामं होत आहेत आणि म्हणून ही कामं चांगल्या दर्जाची होणं ही बांधकामच्या जेईंची जबाबदारी आहे. याच्यामध्ये बांधकामचे एक्झिक्युटिव्ह असतील, डेप्युटी असतील, त्यांनी हा दर्जा त्यांनी हा रस्ता चांगल्या दर्जाचं करून घेणे त्यांची जबाबदारी आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या निदर्शनाची गोष्ट आणून देणार आहोत. क्वालिटी कंट्रोलमार्फत झालेल्या कामाची त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे. या ठिकाणी इस्टिमेटमध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्याप्रमाणे रस्ता होणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे जर रस्ता होत नसेल तर त्या ठिकाणी बीएनसीचे प्रशासनाचे सगळे जेई एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी जबाबदार राहतील. त्यांनी कोणत्याही ठेकेदाराला त्या ठिकाणी पाठीशी घालू नये. आज या ठिकाणी जे काही 150 मीटर केलेलं काम आहे ते या ठिकाणी असलेले त्यांचे जेई आलेले आहेत, त्या जेईनीसुद्धा हे काम जी काय खडी या ठिकाणी कोट न मारता या ठिकाणी जे काय खडीकरण केलं होतं ते त्यांनी काढण्याचं मान्य केलं, ते आमच्यासमोर काढलं जात आहे. त्यानंतर पुन्हा रस्ता पुन्हा ज्या पद्धतीने त्यांच्या इस्टिमेटमध्ये ज्या ज्या गोष्टी पकडलेल्या त्या पद्धतीने रस्ता केला जाईल. पण ह्या डिगवळीतल्या ग्रामस्थांची सर्वांची जबाबदारी आहे की हा रस्ता चांगला दर्जेदार होणं आणि निश्चित आमचे कार्यकर्ते रस्त्याच्या कामावरती स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवतील आणि हा रस्ता प्रशासनाकडनं किंवा बीएनसीकडनं हा रस्ता चांगला दर्जेदार करून घेण्याचा प्रयत्न करतील आणि निश्चितच ह्या संदर्भात योग्य त्या यंत्रणेकडे योग्य ती तक्रार करून ह्या संदर्भात झालेलं कामसुद्धा दर्जेदार झालंय की नाही याबद्दलची सुद्धा तपासणी करायला आम्ही भाग पाडू. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. गोव्यात कालवी पुलावरून लहान मुलासोबत एकाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. काल ही गजाल म्हाका दिसता ऑलरेडी 3-3:30 गजाल कशी खंय पण त्यांच्या मावशेचे खंय काल 12 दीस किती असले तो भाव बीन थंय गेल्लो. वो घरा कडेन आसलो खंय, आता ते ती सांगल्या प्रमाणे तो चाव बीन घेतला, बरो आसलो खंय, गाडी घेतली खंय. इवन तो गाडी चलयनासलो, आता 2-3 वर्सांनी गाडी सुद्धा चलयनासलो तो. सो व्हडल्या चेड्यान गाडी बिडी धरला खंय स्टार्ट बीन मारताना, धाकट्याक घेतला आनी गेला खंय तो. आनी वाटेक ताका दोगा जाणांनी कोणी पळयलाय बीन, दोगा जाणांक कोणाक क्रॉस जाला पळय. आत्ता ताजो भाव सांगतालो की एकल्याक कोणाक तरी बरो स्लो टर्न मारताना सुद्धा दिसला खंय तो. आनी मागीर फुडें कशें कितें हांगासर जालें तें म्हणजे कांय खबर ना. कारण समीर वयतालो दिसता जेन्ना समीराक कळ्ळें भावाक तेज्या की अशें अशें घडलां. सो तो देवळा कडेन गेलो खंय सकयल धाकट्याक सोदूं, तो भुरगो आहा ताका कोणाक विचारले खंय छोटवे येला काय म्हणून, बट ताका कांय रिस्पॉन्स मेळूंक ना. मागीर तेणी असो सोदीत पयलो, तो देवळा कडेन गेलो, मागीर खोर्जुया गेलो. आतां लास्ट बेश्टी खंय तेज्या मनान येयल्या की लास्ट हें कालवे उरलें. इवन तेणी आपल्या मामांक सुद्धा ट्राय केलो समीरान म्हणजे विजयाच्या भावान. सो जेन्ना तो वयतालो मोया रावता दिसता हेजो मामा वयतालो पळय तेन्ना ती गाडी पळयली आनी ताका ते सट्ट जाले. मागीर दिसता तेणी मामांक बीन कॉन्टेक्ट करून मागीर मामान सांगलें कितें तरी पुलीस कंप्लेन करया म्हणून. कितें घरान बीन कितें प्रॉब्लम आसलें? कांय प्रॉब्लम नासलो, बरी एकवटान रावताली सगळीं, कांयच अशें हें नासलें. बट सांगूंक जायना कोणाच्या मनान कितें त्या टायमार येवं शकता. ताका आतां जे तरेन बॉडी मेळ्ळा तेजे हात अशें आसा, मे बी तो चेडो असो आसलो तेजे वेंगेन आनी मागीर जर तो सुटलाले कोणाक खबर. कारण बॉडी जी आहा ती हांगा ती पळय लागीं झाडाक शिरकाल्ली आसली खा ती. ओके, हेजी मेवळी बापायची बॉडी मेवळा, चेडो मेळोंक ना. चेड्याक पळय आमचे लोकल्स आहात, पुलिसाच्या मदतीन ते सोदूंक ट्राय करता. चेडो ऑलमोस्ट 7 वर्सांचो आसतलो, भुरगो भरपूर हुशार. कित्याक हांव स्वता घरा कडेन वचपी मनीस, कित्याक इतले
म्हणजे अशें जेन्ना आमी पासून खंय कितें घुमट आरती बीन करता न्हू तेंकां ती उमेद आनी ते बाबडे डबो घेवन बसा काका काका आमकां शिकयतलो अशें बीन म्हणप भुरगो तो इतले इंटेलिजंट भुरगो. आणि आता आता बापाची एज बी किती असतली? बापूय ऑलमोस्ट म्हाका दिसता 48 बीन आसात. आणि रावपी? रावपी रामतळे आसलो ना. तो किती आसलो डिप्रेशन बीन आसलो काय अशे इंटरनल गजाली आमकां म्हणून तितल्यो खबर ना. बट चितलो हांव तरी पळयतालो म्हाका केन्ना मेळ अडकितालो बरे भाशेन घरा नासतालो केन्ना आवाजूय नासलो तेजो आणि आदी आदल्या सारखो तो भवाय नासलो घरा कडे आसतालो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. नरडवे दिगवळे रस्त्याच्या कामावरून मारहाण. सावंतवाडीत होणार स्त्री शक्ती उद्यान, दीपक केसरकर यांची माहिती. आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांचं हेलिकॉप्टर गोव्याच्या विधानसभेत भरारी घेण्यास सज्ज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.